चाहा गया। सर्जरावला दिलं उसका चहा। शंभू काका गेले त्यांच्या रूमवर चहा द्यायला। सर्जरावचा खून झाला। काय हो काय बरळतोस काय तू वेडायस का? बघा ना जाऊन सर्जा। सर्जेराव पण गेला। हो आता कोणाची पाळी काका? माझी पाळी। हा नाही आपलं वाईट वाटलं तुला। भुजंगरावची पाळी। भुजंगारे कसं झालं? आबासाहेब सर्जाचा खून झाला। कसं बघा खून झाला सर्जाचा। सर्जा काय झालं विजय? एवढा अस्वस्थ कायस? ते सगळं काय चाललंय तेच कळत नाही मला। वाड्यावर खुनाची मालिका सुरू झाली। ते कोण करते कशासाठी करते काहीच कळत नाही। वाड्यावर रात्री कोणी मुलगी गाणं गात असते ती कोण आहे कशासाठी गाते काहीच कळत नाही। या सगळ्यांचा विचार करून मला वेड लागशी पाळी आली। मग तुम्ही पोलिसांची मदत का नाही घेत? घेतली ना, त्यांची मदत घेतली। पण त्यांनी एवढे प्रयत्न करून सुद्धा खुनी सोडाच, पण त्या खुनामागचं कारण सुद्धा ते शोधून काढू शकले नाहीत। या अशा भयानक विचित्र घटना वाड्यावर घडतात म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असणारच, नाही तर उगाच कोणी कुणाचा खून कशासाठी करेल? मिनी मला तुझं म्हणणं पटतंय। जो कोणी खुनी असेल त्याच्यावर अन्याय झाले असतील, अत्याचार झाले असतील, त्याने आबासाहेबांच्या समोर यावं। तुला कल्पना मिनी आबासाहेब आणि अक्कासाहेबांना किती मानसिक त्रास होतो? असं तर नसे, त्या खुन्याला आबासाहेबांसमोर येण्यात काही अडचणी येत असेल। असूही शकत, पण जोपर्यंत ही गोष्ट स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही। काही जणांचं म्हणणं की हे सगळं कोणी भूतप्रेत करतंय। मग या बाबतीत तुझा काय विचार आहे? भूतप्रेत? भूताप्रेतावर मला अजिबात विश्वास नाही। हे सगळे खून कोणी भूतप्रेत नाही, जिवंत माणूस करतोय। आणि जो कोणी करतोय तो माझ्या हातून वाचणार नाही। आणि तो कायद्याच्या कचाट्यात नाही सापडला तर? म्हणजे याचा अर्थ असा की या विषयावर बोलणं आता बंद। हा तर मला सांग, तुझ्या कामाचं काय झालं? तू म्हणाले तिथे खास काम करायचंय आणि ते तुलाच करता येईल, आणि तू हेही म्हणाले तीस की तुझं काम झाल्यावर तू तुझ्याबद्दल तुझ्या घरच्यांबद्दल मला सांगशील, काय झालं त्याचं? माझ्या लक्षात आहे, पण माझं काम अजून पूर्ण झालेलं नाही। माझं काम अर्धच झालंय। पण जय, मी तुला दिलेला शब्द पाळीन, तुला दिलेलं प्रॉमिस मी पाळीन। पण आता कुठेतरी बाहेर जाऊ आपण। ओके लेट्स गो। भुजंग काय झालं? आज इतकं पिताय काय झालं? काय झालं भुजंग? मी हरलोय। मी हरलोय मधू, सर्वस्वी हरलोय मी। या माझ्या आयुष्यात मी जीवनाला हरलोय, मी मृत्यूला हरलोय। हरलोय ग मी हरलोय। भुजंग माझा बारक्या गेला, बबन गेला, आणि आता सर्जेराव पण गेला। मी एकटा नाही भुजंग, भुजंग मी नाही आहे का? तू आहेस मधू, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? खरंच सांग, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर?
बोल ना मधु, तुझ प्रेम आहे ना माझ्यावर, बोल ना तू, तुझ प्रेम आहे ना माझ्यावर मधु, बोल ना। आहे मी बेड़ा होईन गं, मी मधु मला भीती वाटते, मुझे मला नहीं भुजन, मी वेड़ा होईन गं मधु, मी वेड़ा होईन। अरे मधु, माझ्या या वेडेपणात तुझा बळी जाऊ नये ग, तुझा बळी जाऊ नये ग। माझ्या मनात कधी कधी असं वाटतं की मी तुझा तुझा गळ्या दाबून खून खून करावा असं वाटतं मला, आणि स्वतःही मरून जाऊ मधु। मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मधु, तुझ्याशिवायचं आयुष्य म्हणजे एक मोठे शून्य आहे मधु, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, मी नाही राहू शकत मधु, मी नाही राहू शकत।